नमस्कार मंडळी, हे आम्हाला अनंत अंबानीच्या लग्नाचं हे प्रचंड मोठा बॉक्स असं हे इन्व्हिटेशन आलंय. हे निमंत्रण पत्रिका तुम्ही बघू शकता. हा, त्याच्यावर पहिल्या लिहिले शुभदा आणि संजीव दांडेकर आणि खाली विथ बेस्ट कॉम्प्लिमेंट्स फ्रॉम नीता आणि मुकेश अंबानी असं आपल्याला दिसतंय. आता हे बॉक्स आता मी असं उघडते. आधी हा बॉक्स उघडला की आत एक मोठा ऑरेंज कलरचा बॉक्स आहे. त्याच्यावर विष्णू आहे आणि जवळून पाहिलं तर विष्णूच्या हृदयात लक्ष्मी आहे आणि सबंध बॉक्सवर विष्णू सहस्रनाम लिहिलेलं आहे असं सगळं. आता हा मी बॉक्स उघडते. हा बॉक्स उघडला की हे बहुतेक बॉक्स उघडला की हे सुरू होतं. विष्णू सहस्रनाम चालू होतं आणि इथे पेंटिंग आपल्याला दिसतंय. हे वैकुंठाचं पेंटिंग आहे. हे वैकुंठाचं पेंटिंग आहे. हे सबंध बॉक्स इल्युमिनेट झालेला आहे. आता आपण मेन निमंत्रण पत्रिका बघूया. निमंत्रण पत्रिका बघूया. हे प्रचंड मोठी अशी निमंत्रण पत्रिका आहे. ही अशी असं उघडायची. मग याच्यावर हे पहिलं भगवान विष्णूचं चित्र आहे. मग हा गणपती बाप्पाचं चित्र आहे. आणि हे असं काढून आपण तुम्ही आपल्याला फ्रेम पण करू शकतो. ही मेन वेडिंग इन्व्हाइट आहे. आपल्याला दिसू शकतं अनंत आणि राधिका याचं आपलं पारंपरिक पद्धतीने आपण बनवतो तशीच पत्रिका बनवलेली आहे. आपण पुढे बघू शकतो. आता ही निमंत्रण पत्र इथपासून सुरू झालेलं आहे आणि ह्याच्यात एक खाली असं काहीतरी लावलेलं आहे ते असं ओढते मी. आता हे बघा, ओढलं की आत एक पत्र आहे. हे हँड रिटन पत्र दिसतंय काय आहे बघते आता मी उघडून. हो, डिअर शुभदा आणि संजीव, जय श्री कृष्ण. हे नीता भाभीने हँड रिटन दिलेलं पत्र आहे की तुम्ही या वगैरे असं इन्व्हिटेशन आहे ते त्याचं ठेवते इथे ह्याच्यात ठेवायचं ते. हां, हे असं बंद होतं पुढे. आता सुरू पुढे निमंत्रण. हे आता लाईट इल्युमिनेट झालेत असे आणि हे कृष्ण आणि राधा बसलेत. हे अजून निमंत्रण पत्र चालूच आहे. हे 12 तारखेचं निमंत्रण आहे आम्हाला. लग्न ज्या दिवशी आहे त्या दिवशीचं आहे. मग हे पुढे गेलं की लक्ष्मीची मूर्ती आहे. ती पण अशीच काढून तुम्ही तुमच्याकडे वापरू शकता. मग अजून निमंत्रण पत्रिका ही 13 तारखेचं निमंत्रण आहे. महा त्यांचा देव नाथद्वारा एकनाथची हे सबंध इथे लाईट त्यांच्या पणत्या जळल्या आहेत आणि हे 14 तारखेचं निमंत्रण आहे. ही अशी निमंत्रण पत्रिका. या निमंत्रण पत्रिकेवर एक श्लोक लिहिलाय ऋग्वेदामधला. आणि हे इथे काय अनंत आणि राधिकाचं लग्न आहे, तुम्ही या वगैरे, हे आग्रहाचं निमंत्रण आहे. ही अशी निमंत्रण पत्रिका झाली. ही एका साईडला निमंत्रण पत्रिका आहे. मग हे दुसऱ्या साईडला प्रचंड जड असा काहीतरी हा एक बॉक्स आहे आणि हा बॉक्स उघडायचा. याला म्हणतात ट्रॅव्हल देवालय. हे सबंध चांदीचं मखर आहे. सोन्याचं पाणी दिलेल्या मूर्ती आहेत. एक राधाकृष्ण आहेत, एक गणपती बाप्पा आहेत, एक विष्णू आणि हे आहेत आणि ही लक्ष्मी माता आहे. हे असं ह्याला म्हणतात ट्रॅव्हल मंदिर. म्हणजे तिथे देव नाही तर हे सर्व चांदीचं आणि सोन्याच्या मूर्ती आहेत. म्हणजे हेच आमचं बहुतेक रिटर्न गिफ्ट असेल. आणि आता अजून एक बॉक्स आहे. अजून एक बॉक्स आहे. काहीतरी छान सुंदर पार्सल आलं आहे. त्याच्यात आत काहीतरी लिहिलं आहे. हां,
नाही ते हेच लिहिलेलं लिहिलेलं काय लिहिलेलं बघते बरं का मी. हां, अनंत आणि राधिका त्याकरता स्वदेश म्हणून त्यांनी खास काश्मीरमधनं सुंदर पश्मिना स्टोल आणलेला आहे. हा बघा किती सुंदर मऊ मुलायम स्टोल आहे हा. मुंबईत काय करायचा स्टोल, पण असा हा स्टोल दिला आहे. थांबाई स्टोल दाखव ना एकदा. असा स्टोल आहे हा बघा, फारच छान निळ्या रंगाचा स्टोल आहे. स्टोल आहे तर आपण घरी करून ठेवूया. अशी ही प्रचंड मोठी लॅविश अशी पत्रिका आलेली आहे आम्हाला. सर्वात जास्त म्हणजे काय, या सोन्या चांदीच्या मूर्ती पाठवले, पण त्या आपण काय ठेवणार का नाही माहीत नाही. हे प्रचंड जड आहेत या सगळ्या मूर्तीच्या, मुळे आता काय कुठे ठेवायचे बघ. ह्याला ते फिरतं देऊळ असं म्हणतात. असा हा प्रचंड मोठा बॉक्स आहे. असा हा मोठा बॉक्स आम्हाला मिळालेला आहे. आणि हे सगळा बॉक्स लाईटिंग होत आहे, इल्युमिनेट होत आहे बॉक्स. हे असं लाईटिंग सुद्धा त्यांनी केलेलं आहे. वैकुंठाचं चित्र आहे. हो, वैकुंठाचं चित्र आपण बघू शकता. फार छानच सजावट झालेली आहे असं करून. धन्यवाद.